फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर यूट्यूब चैनल एडिक्टेड फार्मेसीज। सो टुडे इन दिस वीडियो वी आर गोइंग टू सी ऑस्टिओआर्थराइटिस। आज आपण या व्हिडिओमध्ये ऑस्टिओआर्थराइटिस हा डिसीज काय असतो ते आपण बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये जसं आपण रुमाटॉइड आर्थरायटिस बघितला होता, तर त्याचप्रमाणे आपण आता ऑस्टिओआर्थराइटिस बघूया। Osteoarthritis when the cartilage that cushions the ends of our bones in our joints deteriorates over time. Cartilage is a tough stiff tissue that allows for nearly frictionless joint movement. If the cartilage is completely worn down, bone will rub against bone. Osteoarthritis is frequently described as wear and tear conditions. तर या कंडिशन्समध्ये ऑस्टिओआर्थरायटिस किंवा या डिसीजमध्ये काय होत असतं, तर जे काही आपले वियर अँड टियर जे काही केमिकल असतात त्यामध्ये इम्बॅलन्स होत असतं। वियरिंग अँड टियरिंग ही जी प्रोसेस असते यामध्ये काय होतात, इम्बॅलन्स होतात। आणि इम्बॅलन्स झाल्याने काय होतं, जे की आपले कार्टिलेज आहे ते काय होतात, त्यांचं इरोजन होतं। त्यांचं इरोजन झाल्यानं ते त्यामध्ये काय होतं, इन्फ्लामेशन होते आणि आपल्याला काय होतं, पेन कॉज होतो। जसं की आपण डायग्राममध्ये बघू शकता, या आपल्याला खाली तीन डायग्राम दिलेले आहे, एक नॉर्मल जॉईंटची, दुसरी रुमेटॉइड आर्थरायटिस आणि थर्ड जी डायग्राम आहे ती ऑस्टिओआर्थरायटिसची आहे। यामध्ये काय होतं, थर्ड डायग्राममध्ये बघा तर तिथं डिस्ट्रक्टेड कार्टिलेज झालेलं आहे, म्हणजे कार्टिलेजचं काय झालेलं आहे, इरोजन झालेलं आहे, कार्टिलेज काय झालेलं आहे, ब्रेक झालेले। यामुळे काय झालेलं आहे, ते डिस्टन्स जे आहे, जे की सायनोवियल फ्लूडचं जे काही डिस्टन्स आहे रेड कलरने मी ते मार्क केलेलं आहे, तिथं ते डिस्टन्स कमी झालेलं आहे। आता आपण नेक्स्ट बघूया इटिओपॅथोजेनेसिस म्हणजेच काय, तर ही ऑस्टिओआर्थरायटिस होण्यामागचं रिझन। फर्स्ट आहे जॉईंट डॅमेज कॉज ऑस्टिओआर्थरायटिस, त्यानंतर एक्सेस बॉडी वेट। तुमचं जर बॉडी वेट जास्त असेल तर तेव्हासुद्धा तुम्हाला हा डिसीज होऊ शकतो। नंतर लॉस ऑफ स्ट्रेंथ ऑफ मसल्स सपोर्टिंग अ जॉईंट, जे काही तुमच्या मसल्स असतात त्यांचं जे काही स्ट्रेंथ काय होतं, त्यांची लॉस होते सपोर्टिंगची। त्यानंतर अनकोऑर्डिनेटेड मुवमेंट ऑफ बोन्स, तुमच्या बोनची जी काही मुवमेंट आहे ती काय होते, अनकोऑर्डिनेट होते, नेहमीप्रमाणे होत नाही। नंतर नेक्स्ट आहे चेंजेस इन सेक्स हार्मोन, तुमचे जे काही सेक्स हार्मोन असतात जसे की अँड्रोजन प्रोजेस्टेरॉन, हे जे काही सेक्स हार्मोन यामध्ये काय होतात, चेंजेस होतात। नंतर नेक्स्ट आहे प्रिवियस जॉईंट इंजुरी, तुम्हाला जर या अगोदर जर तुमचे जॉईंट डॅमेज झालेले असेल किंवा त्याला एखादी इंजुरी झाली असेल तर त्यामुळे सुद्धा काय होतं, ऑस्टिओआर्थरायटिस हा डिसीज होत असतो। नेक्स्ट आहे एज पर्सन, जर तुमचं एज हे मोर दॅन 50 असेल तर त्या कंडिशनमध्ये त्या एजमध्ये सुद्धा तुम्हाला काय होतो, ऑस्टिओआर्थरायटिस हा डिसीज होऊ शकतो। नेक्स्ट आहे लिगामेंटस डिटोरियोरेशन, म्हणजेच यामध्ये काय होतं, लिगामेंट जे असतात, लिगामेंट काय असतात तर एक फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू असते, जे की अटॅचमेंट असते बोन टू बोन, प्रॉपरली जॉईंटमध्ये आपल्याला बघायला भेटतं। दोन जे काही बोन असतात आपल्या बॉडीचे ते एकमेकाला अटॅच केलेले असतात ह्या लिगामेंट्स थ्रू, तर यांचं काय होतं, डिटोरिओरेशन होतं, म्हणजेच हे काय होतात, ब्रेक होतात। आता नेक्स्ट बघूया क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, यामध्ये आहे पेन, स्टिफनेस, त्यानंतर टेंडरनेस, लॉस ऑफ फ्लेक्झिबिलिटी, स्वेलिंग, रेडनेस। पेन होत असतं आपल्याला जॉईंट्समध्ये, त्यानंतर स्टिफनेस म्हणजेच काय, तर एक आपल्या बोन्समध्ये किंवा आपल्या जे काही बॉडी आहे त्यामध्ये स्टिफनेसपणा येतो, म्हणजे कडकपणा येतो। आपल्याला ज्या ठिकाणी जॉईंट्स आहे ते मूवमेंट होण्यासाठी काय होतो, प्रॉब्लेम येतो। त्यानंतर लॉस ऑफ फ्लेक्झिबिलिटी, ज्या आपण पाहिजे त्याप्रमाणे आपली जी काही बॉडीची फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेचेबलपणा जो आहे तो आपण काय करतो, लूज होतो इथं। नंतर स्वेलिंग होते आणि रेडनेस, अशा प्रकारचे सिम्पटम्स किंवा क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपल्याला दिसून येतात। नेक्स्ट आहे नॉन फार्मोकोलॉजिकल ट्रीटमेंट, तर यामध्ये फर्स्ट आहे लूज वेट, सेकंड डेली एक्सरसाइज, त्यानंतर थर्ड आहे चूज जॉईंट फ्रेंडली ऍक्टिव्हिटी लाईक वॉकिंग, बायसायकलिंग अँड स्विमिंग। आपण अशा एक्सरसाइज केल्या पाहिजे ज्या थ्रू आपले जे काही जॉईंट्स आहे त्यांची प्रॉपर एक्सरसाइज होईल, प्रॉपर मुवमेंट होईल।
त्यानंतर नेक्स्ट आहे वॉर्म वॉटर हायड्रोथेरपी रिलीव्ज पेन अँड रिलॅक्झेस मसल. जसं की आपण या इमेजमध्ये बघू शकता, एक हॉट वॉटर बॅग आहे आणि दुसऱ्या इमेजमध्ये हायड्रोथेरपी आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी काही थेरपी वॉर्म वॉटर हायड्रोथेरपी याला जे म्हणतात ती आपण घेऊन किंवा याचा यूज करून आपण काय करतो तर आपल्या जे मसल आहेत त्या काय आपण रिलॅक्स करू शकतो. तर नेक्स्ट आहे फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट. यामध्ये ज्या काही ट्रीटमेंट आहे त्या सिम्टोमॅटिकली घेतल्या जातात, म्हणजे ज्याप्रमाणे सिम्टम्स अकर होतात, ज्याप्रमाणे सिम्टम्स दिसतात त्याप्रमाणे ट्रीटमेंट ही प्रिफर केली जाते. तर फर्स्ट आहे अनाल्जेसिक्स सच एज लाईक ॲसिटामिनोफेन. त्यानंतर नेक्स्ट आहे टॉपिकल अनाल्जेसिक्स, फॉर एक्झाम्पल कॅप्सेसिन, डायक्लोफिनॅक, सोडियम जेल अँड सोल्युशन, त्यानंतर मिथाईल सॅलिसिलेट एटसेट्रा. नेक्स्ट आहे NSAIDs नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, इंडोमिथासिन, अस्पिरिन, आयबुप्रोपेन एटसेट्रा. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉर्टिकोस्टेरॉइड सच एज लाईक प्रेडनिझोन, कॉर्टिसोन, हायड्रोकॉर्टिसोन, मिथाईल प्रेडनिझोलन एटसेट्रा. आणि लास्ट आहे ओपॉइड्स सच एज लाईक कोडिन्स, मॉर्फिन एटसेट्रा. तर आपण बघितलं की जसे जसे आपल्याला सिम्टम्स अकर होतात, आपल्याला जर पेन होत असेल तर आपण काय येणार, अनाल्जेसिक्स येणार. त्यानंतर अनाल्जेसिक्समध्ये पण काही टॉपिकल अनाल्जेसिक्स असतात, क्रीम ज्या काही आपण टॉपिकल यूज करतो ऑन द स्किन, त्या पण आपण अप्लाय करू शकता. त्यानंतर NSAID जर इन्फ्लामेशन होत असेल तर आपण NSAID घेऊ शकतो. त्यानंतर कॉर्टिकोस्टेरॉइड जर इन्फ्लामेशनबरोबरच जर आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती जर एक्स्ट्रा ॲक्टिव्ह झालेली असतात तिला ते काय करतात, डिप्रेस करतात. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस हा डिसीज स्टडी केला आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.